खवा आणि मिठाईचे नमुने खव्हा दत्त जयंतीवर येथे दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर खव्यात भेसळ होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने परिसरातील दुकानदारांचे खवा आणि मिठाईचे दोनशेहून अधिक नमुने ताब्यात घेतले आहेत तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे दोन दिवसावर दत्तजयंती आली आहे नुळसिवाडीतील दत्तजयंती सोहळ्यासाठी कोल्हापूर सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते नुडसीवाडी येथील खवा आणि मिठाई प्रसिद्ध असल्याने प्रसादासाठी पेढे खवा पनीर कुंदा या मिठाईची मोठ्या प्रमाणात मागणी असते मात्र अलीकडे काही लोकांनी या ठिकाणी भेसळयुक्त खवा आणून मिठाई बनवून ग्राहकांची लुबाडणूक करण्याचे तंत्र अवलंबले आहे गेल्या काही वर्षात परराज्यातून येणारा भेसळयुक्त खवा अन्न औषध प्रशासनाच्या हाती लागला त्यांच्यावर कारवाईही झाली यंदाही असा प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून अन्न व औषध प्रशासनाने सोमवार ते गुरुवार या चार दिवसात मोठ्या प्रमाणात कारवाई केली सुमारे दोनशेहून अधिक नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत बनावट आणि भेसळयुक्त खव्याची विक्री होऊ नये यासाठी प्रशासनाची करडी नजर असून परराज्यातून नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भेसळयुक्त खव्यावरही नजर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले महानकारी न्यूजसाठी नुडसीवाडीहून संदीप इंगळे